स्वस्ति गेली म्हणतो दुसऱ्या बाजूला असेल समर्थ सलामीची जोडी शैलेश सलामीला आलेला एक बाणाची अर्जित केली गेली धावसंख्या देखील वाढ One, two, three, four.
11 तीन चेंडू 13 रन चार चेंडू 14 रन वरती पाच चेंडू 15 धावा शेवटचा चेंडू शिल्लक सोळा तीन ओव्हर 16 धावा नवीन गोलंदाज आतिश वाइड अशा प्रकारे 17 धावा झालेल्या आहेत अंपायरचा आउटचा इशारा फलंदाज बाद झालेला आहे नवीन फलंदाज नितेश अठरा धावा चार चेंडू शिल्लक एकोणीस धावा तीन चेंडू शिल्लक
चार बॉल 20 धावा, दोन चेंडू शिल्लक, शेवटचा चेंडू शिल्लक, चैलेंजर्स हितेश 11 ते टॉस साठी आवे बावीस एक बॉल एक रन बैट्समैन गौरीश बहु काय करतात अशा प्रकारे एक धावा मोरेगाव चॅलेंजर्स आणि जितेश 11 यांनी टॉस साठी यावे आपल्या वाणीतून एक मधुर असं समालोचन पाहायला मिळालं चला बघा मैदानाच्या दिशेने रंगत पाहायला मिळते एका बाजूला पाहिलं तर स्वस्ती गेले तर दुसऱ्या बाजूला असेल समर्थ बॉईज पुन्हा एकदा क्रॉस लाईन खेळायचा प्रयत्न होता बॅट्सन चेंडूचा संपर्क नाही लेग बायच्या स्वरूपात एक धावणाची अर्जित केली जाते धावसंख्या वेगाने वाढ होताना पहिल्या म्हणजे धावसंख्या धावपटल अर्जित केली जाते धावसंख्या होती आहे सहा धावा टार्गेट धावत 24 चेंडू 22 धावा करायचे त्यानंतर आतापर्यंत सहा धावा नक्की अर्जित केला गेला धावपटल्यावरती धावसंख्या चला मोरेगाव वॉरियर्स कर्णधार यायचंय विनंती असेल त्वरा करायची आहे थोडस स्पीड अप घ्यायचंय कर्णधार आहे तिथे चला वेळ मॅचच्या दिशेने रंगत पाहायला मिळते समीकरण आतापर्यंत पाहायला मिळते
पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू अकरा जण एंट्रोल करणार. एक रुपयाला प्राधान्य दिलं गेलं. धाव संख्या देखील वाढवून धाव संख्या होती सहावा. छोटस लक्ष आहे. लक्ष गाठण्यासाठी प्रयत्नांची परकष्टा करावी लागणार का? एक रुपये सत्ता मिळणार पाहावं लागेल. स्वस्ती गिलेवन पुन्हा एकदा शैलेश शेटाचा बीट होताना पाहायला मिळतोय. हात धाव लेग बायच्या फळात कधी हात चेंडू निर्धावणं गरजेचं होतं कारण ही बॉल टू रनची मॅच होती. ऑलरेडी दोन धावा आपण 24 चेंडू 24 धावत. दोन धावा अजून कमी आहेत. 22 धावच करायचे आहेत. पण एक एक धाव रोखणं कुठेतरी गरजेचं असेल. एका एका धावेसाठी मात्र तुम्हाला झुंजावं लागेल कारण की एक एक धाव तुम्हाला शेवटच्या दिवशी कळेल. तर एक धाव 50,000 असेल. त्यामुळे आतापासून लढावं लागेल तुम्हाला. जितेशने वाईच्या फळ पुन्हा एकदा दंडित केलं गेलं गोलंदाजांना एकेरी धावेसाठी. रंगत पाहायला मिळते काय होणार. त्यानंतर पाचवा राऊंड चालू होईल. त्यावेळी मात्र प्रत्येकाला अग्निवड असेल. कंपल्सरी विजेतेपद मिळावं लागेल तर कुठेतरी आपल्या या स्पर्धेमध्ये स्थान निश्चित होईल. पुन्हा एकदा 11 जण खेळायचा प्रयत्न मारण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय क्षेत्रक्षला भेटून पंचांकडे मात्र बोलतील. येस चौकार पंचांनी मात्र घोषित केला गेला. चौकार चार धावा. धावसंख्या 4 ने वाढवतोय. धावसंख्या होतीये 14 धावा. पंचांमार्फत रिव्ह्यू एक बॉन्डीचा रिव्ह्यू चेक करायचा आहे. कोणत्याही प्लेअरनं पंचांसोबत कोणतंही डिस्कस करू नये. पंचांनी रिव्ह्यू मागितलं तर तुमच्या भल्यासाठीच मागितलंय मित्रांनो. पंचांनीच रिव्ह्यू मागितलंय तुमच्या भल्यासाठी मागितलंय. शांतता. चौकार आहे सर बरोबर बॅनरच्या वरून गेलाय.
आतापर्यंत पाहिलं गेलं तर नक्कीच चेंडू झाले आहेत. धावसंख्या होते 14. आता समीकरण असेल चौदा चेंडू मध्ये 8 धावा करायचे आहेत. जुना बॉल द्यायचा आहे कमिटी. नवीन बॉल कुठे आला? तुम्ही नंतर तिकडचे सर्व बॉल शोधा. तुम्हाला काय 2 दिवसानंतर काम नाही, सगळे बॉल शोधून आणा. चला जुना बॉल द्यायचा आहे, विनंती असेल थोडा स्पीड अप घ्यायचा आहे. समीकरण असेल 14 चेंडू 8 धावा विजयासाठी. लक्ष असेल धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या वापरण्यासाठी लागते 14 धावा विजयासाठी 22 धावा टू विन असेल. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, पुन्हा विकेटचा प्रथम होताना पाहायला मिळते. पहिला गडी जातो तंबूच्या अशाला विकेट. धावसंख्या मात्र जयसिटी. धावसंख्याचा समीकरण असेल 13 चेंडू 8 धावा. चला थोडस स्पीड अप घ्यायचं आहे. सावकारांना थोडीशी आशा उमेद प्रफुल्लित केली गेली विजयाच्या दृष्टीने. चला जास्त टीम मीटिंग होऊ नका. विनंती असेल मित्रांनो त्वरा करूची, सावकारांची अपेक्षा करतो. आता टायमर जर पाहिलं तर रात्रीचे 11 वाजलेले, अजून पूर्ण एक ग्रुप बाकी आहे. शेवटचा चेंडू बाकी असेल. समीकरण असेल 13 चेंडू अखेर धावसंख्येची गरज असेल 8 धावा. चला त्वरा करायचे. इथे मात्र होतोय चौकार बंधनेत. आता समीकरण असेल 12 चेंडू 4 धावा. चला स्पीड अप घ्यायचा थोडासा. एकदा चौकार आणि विजेते पद मिळवताना पाहायला मिळत आहे. स्वराज इलेव्हन विजेते संघाचं खूप खूप अभिनंदन. पराभूत संघाला पुढच्या सामन्यांसाठी खूप खूप शुभेच्छा. स्पीड अप घ्यायचा. यापुढे जाणारा सामना त्याचा नाणेफेकीचा कौल झाला.